इगतपुरी तालुक्यातील टिटोली येथील जगदंबा कॉम्प्लेक्समध्ये इगतपुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा शुभारंभ झाला असून हे हॉस्पिटल परिपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सोयीसुविधा तसेच अनुभवी डॉक्टरांच्या स्टाफसह रुग्णांच्या सेवेसाठी सुरू झाले आहे. या हॉस्पिटलमध्ये 30 बेडची व्यवस्था, 24 तास उपलब्ध डॉक्टर्स, ICU विभाग, सर्जरी, मेडिसिन, ॲक्सिडेंट, एक्सरे, ईसीजी, पॅथॉलॉजी लॅब, एंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, असिस्टोस्कोपी, प्रसूती, कॅन्सर तपासणी, CRM, नवजात शिशूसाठी उपचार आदी उपचारांच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. याचप्रमाणे सर्व प्रकारचे तज्ज्ञ, डॉक्टरांची उपलब्धता, प्रसूतीगृह, सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सुविधा, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवी, हाडांची शस्त्रक्रिया, हायड्रोसील, मूळव्याध, ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, मुतखड्याचं ऑपरेशन, पित्ताशयाच्या खड्ड्यांचे ऑपरेशन, स्त्रियांसाठी वेगळा जनरल वॉर्ड, स्पेशल आणि सेमी स्पेशल रूम, लकवा, पॅरालिसिस, हृदयविकार, डायबिटीस, संपूर्ण लसीकरण व्यवस्था, सर्व डेंटल ट्रीटमेंट आदी उपचारांवरील शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना विशेष सूट देण्यात येणार आहे. मी डॉक्टर मनोज मोहन नेटा आहे, डेंटिस्ट आहे. आपण सगळे इथे जमा झाल्याबद्दल, आपल्या वेळेची वेळ करून आल्याबद्दल सगळ्यात पहिले सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी जशी माहिती दिली तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थितरित्या मॅनेज करणं, डिसिप्लिनरी मॅनेज करणं हे माझं रोल राहणार इथे. सोबत जे काही डेंटल सुविधा राहतील त्याचं मी योग्य दरात आपल्याला या गावाला पंचकृषीला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आपण सगळ्यांनी आम्हाला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मी अनिल तुळशीराम भोपे, टिटोली गावचा सरपंच या नात्याने या ठिकाणी ही जी वास्तू उभारून भव्य दिव्य असं हॉस्पिटल लोकसेवेसाठी या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी लोकसेवेसाठी या ठिकाणी उभारलं आहे आणि जनतेची जी आरोग्याच्या दृष्टीने जी अडचण होत होती ती दूर केलेली आहे. त्याकरिता या टिटोली ग्रामस्थांच्या वतीने, सर्व परिसराच्या वतीने मी या ठिकाणी या हॉस्पिटलला शुभेच्छा व्यक्त करतो. अशा प्रसंगी या ठिकाणी इगतपुरी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे देखील मी मनस्वी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. पुनश्चित धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र सिरसाट. आपल्या सगळे डॉक्टर आनंद नायकवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इगतपुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू केलेलं आहे. येथे आम्ही या हॉस्पिटलच्या द्वारे पंचकृषीतील आणि इगतपुरी तालुक्यावर तसेच नाशिक जिल्ह्यामधील, ठाणे जिल्ह्यामधील रुग्णांना, लोकांना एक आरोग्य सेवा चांगली देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही इथे सुसज्ज ICU, ऑपरेशन थिएटर आणि सर्व इमर्जन्सी सुविधा देण्याचा आणि स्पेशल सेमी स्पेशल रूम्स आणि मी डॉक्टर अमन मुबारक नायकवाडी. आज दिनांक 11/11/2021 रोजी इथे इगतपुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचा उद्घाटन झालेला आहे आणि या हॉस्पिटलमार्फत इगतपुरी तालुक्यातील सर्व इगतपुरी तालुका व सर्व परिसरातील माता भगिनी आणि जनतेची सेवा करण्याचा, आमच्या टीमच्या बरोबर आम्ही सेवा करण्याचा, एक सेवा देण्याचा एक प्रयत्न करत आहोत. येथे इगतपुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे एक 8-bedded ICU, जे सुसज्ज ICU आहे, त्याला पूर्ण ऑक्सिजनची सुविधा, त्याबरोबर कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटरची सुविधा, त्याबरोबर एक सुसज्ज ऑपरेशन थिएटर, त्याबरोबर डिलक्स रूम्स आहेत, 5 डिलक्स रूम्स आणि एक 4 स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, लहान मुलांची सर्व लसीकरणाची, लहान मुलांची त्यानंतर डिलिव्हरीच्या, स्त्रियांसाठी डिलिव्हरीची सुविधा, या सर्व सुविधा, याबरोबर एक सुसज्ज असं मेडिकल, असं अशा प्रकारे एक पूर्णतः एक चांगला सेटअप इगतपुरी शहरामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी इगतपुरी तालुक्यातील जनतेचा आजपर्यंत आम्हाला असाच आजपर्यंत पाठिंबा राहिलेला आहे. असंच प्रेम, असंच मदत, असंच पाठिंबा आम्हाला राहावा ही एक अपेक्षा व्यक्त करतो. व आपण सर्व इथे आलात, आमच्या भावी वाटचालीस आपण जी आम्हाला एक आम्हाला हिंमत दिली त्याबद्दल आम्ही आपले सर्वांचे, सर्व टीममार्फत मी डॉक्टर नायकवाडी सर्वांचे आभार मानतो. आम्ही आत्तापर्यंत समर्थ सह्याद्री हॉस्पिटलच्या माध्यमातून, बोटीमधून
जनतेची सेवा करत 3 वर्ष पूर्ण केली। त्यावेळेस असे जाणवले की बऱ्याचदा इगतपुरीतून बोटीपर्यंत पेशंट येत असताना या इमर्जन्सी कवर होत नाही, त्याच्यामध्ये पेशंटचं खूप नुकसान होतं। यासाठी डॉक्टर अमन नायकवडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इगतपुरीमध्ये इगतपुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा सेटअप सुरू करीत आहोत। यामध्ये सुसज्ज ICU आहे, त्याबरोबर जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल, स्पेशल रूम्स, डिलक्स रूम्स, ऑपरेशन थिएटर, त्याचबरोबर या ठिकाणी डेंटलची सगळी सर्व्हिस या ठिकाणी उपलब्ध असेल। डॉक्टर नेटावते आणि त्यांच्या मिसेस या दोघेही या ठिकाणी डेंटलची सर्व्हिस बघणार आहेत। या परिसरातील सर्व जनतेने याचा या ठिकाणी आम्हाला सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही आम्ही त्यांना विनंती करतो। आणि या ठिकाणी आपण सर्वांनी उद्घाटनानिमित्त त्या शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, इगतपुरी।